सोलापुरातील 20% टप्पा अनुदानातील शिक्षकांना शालार्थ आयडी नसल्याने मागील 8 महिन्यांपासून वेतन मिळत नाहीये. या 20% टप्पा अनुदानातील शिक्षकांनी सोमवारी शिक्षण विभागासमोर एकत्रित येत बराच वेळ आंदोलन केलं. टप्पा अनुदान तपासणीवेळी रजिस्टर गहाळ झाल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. या रजिस्टर गहाळ प्रकरणाचा गुन्हा दाखल करून त्यांची FIR प्रत जोडल्याशिवाय शालार्थ आयडी मिळणार नाही असे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासाठी सोमवारी शिक्षकांनी एकत्रित येत आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बराच वेळ ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणी अधिक माहिती देताना शिक्षक रमेश पाटील म्हणाले की 20% टप्पा अनुदान मंजूर होऊन आता 9 महिने झाले आहेत, परंतु शालार्थ आयडी नसल्याने आमची पगार मिळत नाहीये. जोपर्यंत रजिस्टर गहाळ प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्याची प्रत मिळणार नाही तोपर्यंत शालार्थ आयडी मिळणार नाही, त्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मी रमेश पाटील, शाळा सकल शिक्षक संघटना पुणे विभाग प्रमुख म्हणून काम करतो. 1 जानेवारी शासनादेश काढले असतानासुद्धा आम्हाला शालार्थ आयडी मिळाली नाही. अजून 9 महिने झाले, आमचा पगार 9 महिन्यापासून जमा होत आहे ट्रेझरीला, पण आम्हाला शालार्थ आयडी नसल्याकारणाने पगार झाला नाही. त्यासाठी शिक्षण विभागामार्फत शिफारस जाते, त्या शिफारसीला आवक जावक आपल्या अप्रूवला आवक जावक नसल्याकारणाने इथलं रजिस्टर गहाळ झालेले आहेत. त्या रजिस्टरसंबंधी FIR ची प्रत त्या फाईलला पाहिजे होतं, पण आम्हाला 6 महिने झाले, फक्त आज जोडतो उद्या जोडतो उद्या करतो असं स्टार्टअप शिक्षण विभाग सोलापूरमध्ये चालू आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी 100 ते 150 शिक्षक जिल्हा परिषद कार्यालयासमोर बसलेले आहे. काय मागणी, काय नेमकी मागणी आम्हाला की आजच्या आज आम्हाला FIR प्रत मिळावं, आम्हाला शालार्थ मिळावी.